मी एक आपल्या सरकारचं बघितलं कोरोना कुठे कुठे होतो कोरोना होतो मंदिरात मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रालयात अधिवेशनात पण अध्यक्ष मोदय हो बाकी वेळी कोरोना होत नाही पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करा म्हटलं तर काय कोरोनाचा संबंध नाही दादा शेतकऱ्यांना मदत करा म्हंटलं तर कोरोनाचा काही संबंध नाही बारा बलुतेदारांना मदत करा म्हटलं तर कोरोनाचा काही संबंध नाही या ठिकाणी या संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये एक नव्या पैशाची मदत या सरकारने कोणाला केली नाही कोणाला केली नाही एक नव्या पैशाची मदत केली नाही काही अनाऊन्समेंट जरूर केल्या ऑटो रिक्षा धारकांना त्याचे मी आकडे आणले आहेत कितींना मी मिळाले फक्त केंद्र सरकारने जी परमिशन दिली होती त्या परमिशनच्या अंतर्गत लेबर बोर्डमध्ये आपण मदत केली पण त्यातही काय घडलं मी मगाशी सांगितलं त्या मदतीमध्ये आणि आता कोरोना जात कुठे नाही नेत्यांकडच्या लग्नात जात नाही सत्ताधारी पक्षाच्या आंदोलनात जात नाही सत्ताधारी पक्षाच्या कुठल्या बैठकांमध्ये जात नाही हे जे सिलेक्टिव्ह चाललाय कोरोनाच्या संदर्भात कुठेतरी अध्यक्ष महोदय या संदर्भातही लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज कोरोनाच्या नावाने जो भ्रष्टाचार चाललाय अठरा रुपयाचा मास्क तीनशे सत्तर रुपयात चारशे रुपयाची पीपी किट दोन हजार रुपयात पाच लाखाचा व्हेंटिलेटर अठरा लाख रुपयात खरं म्हणजे कोविड सेंटर मधल्या गाद्या पंखे औषधी कशा कशामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झाला हे सांगण्याची खर तर या ठिकाणी लाजच वाटते अध्यक्ष मोदय जर आपण बघितलं तर या कोरोनाच्या काळामध्ये एक कोटी वॅक्सिन खरेदी करण्याकरता आमच्या महापालिकेने टेंडर काढलं ग्लोबल।, ग्लोबल टेंडर आणि नंतर लक्षात आलं अकराही टेंडर बोगस निघाले अकराही बोगस टेंडर मारे रोज प्रेस कॉन्फरन्स मुंबई महापालिका कोविड वॅक्सिन घेणार अकरा टेंडर आले ग्लोबल इन्स्टिट्यूट आल्या आता ते देणार मग अमेरिकेचं येणार की रशियाचं येणार मग त्याच्यावर आमच्या माध्यमांमध्ये अमेरिकेचं येत आहे मग रशियाचं येत आहे मग फ्रान्सचं येत आहे मग युरोपचं येत आहे कसलं काय अकराही बोगस बोगस टेंडर काय झालं टेंडर काढले टेंडरला कोणी प्रतिसाद दिला नाही तर आपल्याच कंपन्या बोलवल्या ज्या पात्र नव्हत्या बरोबर भर आहे ना तुम्हाला जास्त माहिती आहे भाई आमचे या संदर्भात देखील आम्हाला माहिती मिळाली पाहिजे हाफकीनकडनं बावन हजार रेमडेसिवीर खरेदी करण्याकरता अध्यक्ष मोदय हो सहाशे अडुसष्ट रुपयात हे रेमडेसिवीर खरेदी केले महानगरपालिकेने आणि दोन लाख रेमडेसिवीरची ऑर्डर ही सोळाशे अडुसष्ट रुपयांनी या ठिकाणी दिली आणि मग ज्यावेळेस हे सगळं बाहेर निघालं त्यावेळेस मग हा पुरवठा थांबवण्यात आला आणि नवीन दराने ती खरेदी या ठिकाणी करण्यात आली खरं तर इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत काय सांगू पण याच्यात सगळ्यात महत्वाचं काय कोरोनाच्या काळामध्ये भाऊ तुम्ही किती मृत्यू झाले सांगितलं पण किती मृत्यू लपवले हे सांगितलं नाही आज देशामध्ये आम्ही सांगतो आम्ही तर रिपोर्टिंग करतो इतर राज्य रिपोर्टिंग करत नाही कोणी रिपोर्टिंग करो का न करो आदल्या वर्षीचे मृत्यू आणि या वर्षीचे एकूण मृत्यू यातनंच कोरोनाचे मृत्यू किती आहे हे अतिशय स्पष्टपणे दिसतं कुठल्याही राज्याचं असू द्या म्हणजे मागच्या वेळेस आम्ही हा मुद्दा मांडला तर म्हणाले उत्तर प्रदेशात ते प्रेत वाहून जाताना आम्हाला दिसले ते अखिलेशजींच्या काळातही जात होते कारण एक समाजच असा आहे की जो प्रेत जाळत नाही तो गंगेत हो। वाहतो त्याचेही फोटो आले पण त्या राज्याचा त्यांना लखला माझ्या महाराष्ट्रात काय होत आहे अध्यक्ष महोदय एप्रिल दोन हजार वीस चाळीस हजार सहाशे एकाहत्तर मृत्यू आणि एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये किती चौऱ्याऐंशी हजार दोनशे बासष्ट मृत्यू म्हणजे दुपटीपेक्षा जास्त आणि आम्ही कोरोनाचे मृत्यू किती दाखवले चौदा हजार एकशे अडुसष्ट बरं दोन हजार वीसचे मृत्यू हे कोरोना काळातलेच आहे मग त्याच्या आधी जर कम्पेअर केलं तर ते तीन पट होतील मे दोन हजार वीस किती मृत्यू होते मे दोन हजार वीस मध्ये बावन्न हजार पाचशे शहाण्णव एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये किती हा नाही हा मे दोन हजार एकवीस मध्ये किती मे वीस मध्ये बावन हजार पाचशे शहाण्णव मे दोन हजार एकवीस मध्ये एक लाख बावीस हजार चौऱ्याऐंशी मृत्यू म्हणजे साठ हजार मृत्यू जास्त सत्तर हजार मृत्यू जास्त आणि आम्ही दाखवले किती कोरोनाचे सव्वीस हजार मृत्यू जून मध्ये अडुसष्ट हजार आठशे त्रेपन्न मृत्यू जून एकवीसमध्ये अठ्याऐंशी हजार आठशे बारा मृत्यू आणि आम्ही दाखवले या ठिकाणी दोन हजार मृत्यू त्यामुळे अध्यक्ष महोदय या कोरोनाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये पाठ खूप थोपटून घेतली पण ही जर आकडेवारी बघितली ना भयाव आहे देशामध्ये किड्या मुंग्यासारखी माणसं जर कुठे मेरी असतील ना ती या महाराष्ट्रामध्ये मेरी आहे या महाराष्ट्रामध्ये किड्या मुंग्यासारखी माणसं मेली आणि हे सगळे आपण लपवले रजिस्ट्रेशन नाही केलं याचं आणि हे जे आलेले आकडे आहेत ना ज्याचं रजिस्ट्रेशन आपण केलं आहे तेही दरवेळेस आम्ही ज्यावेळेस बाहेर काढलं की तुम्ही लपवले आहेत मग सांगायचं चा रिकन्सिलेशन चाललंय रिकन्सिलेशन चाललंय अन्यथा एवढेही आकडे आले नसते हे अध्यक्ष मोदे खरं म्हणजे परिस्थिती आहे आपण बघितलं मुंबईच्या बाहेर आणि थोडं पुण्याच्या बाहेर कुठेही कोविड सेंटर नाही सरकारला माहितीच नाही नागपूर नाहीच नकाशावर औरंगाबाद नाहीचा नकाशावर कुठेच नाही आहे कुठेच नाही आहे एक कोविड सेंटर नाही म्हणजे हे सरकार एम एम आर रिजनच सरकार होतं कोविडच्या काळात एम एम आर रिजनचं आणि थोडे उपमुख्यमंत्री असल्यामुळे पुण्याचं सरकार याच्या पलीकडे कोविडच्या काळामध्ये हे सरकार पाहायला देखील तयार नव्हतं आणि सांगितलं कोरोनाच्या काळातल्या सगळ्यांचा मोफत उपचार एकोणसाठ लाख पेशंट झाले पाच टक्क्यांना देखील मोफत उपचार आम्ही देऊ शकलो नाही मध्ये इतके लोक त्या ठिकाणी गेले त्यांनाही आम्ही या ठिकाणी सांगितलं पण मोफत उपचार हा देऊ शकलो नाही खर तर आपण या ठिकाणी बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिस्थिती या ठिकाणी झाल्या आणि एवढंच नाही तर कोरोनाच्या काळामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना पैसे देण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं अध्यक्ष महोदय बिहारने चार लाख दिले राजस्थानने एक लाख दिला आम्ही पन्नास हजार सांगितलं अद्याप एक नवा पैसा आम्ही दिलेला नाही एक नवा पैसा दिला नाही अजून आम्हाला सांगितलं होतं की आम्ही छाननी करतोय कशाची छाननी करतोय कशाची छाननी चालली आहे वर्ष वर्ष झालं आणि अजून छाननी साहेब पेक्षा तर महाराष्ट्र आहे आहे सक्षम या ठिकाणी ते पैसे देखील आम्ही देत नाही आज रुग्णालयांना लागलेल्या आगी जर आपण बघितल्या तर त्याही संदर्भात भंडारा दहा बालकांचा मृत्यू ड्रीम मॉल भांडूप अकरा मृत्यू नाशिक रुग्णालय चोवीस मृत्यू विजय वल्लभ हॉस्पिटल विरार पंधरा मृत्यू प्राईम केअर चार मृत्यू नगर अकरा मृत्यू खूप मोठी यादी आहे आणि आपली अवस्था कशी आहे नगरमध्ये आग लागली डॉक्टर विशाखा शिंदे यांना निलंबित केलं मग नंतर लक्षात आलं की या पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थी आहे आणि इंटर्नशिप करतायत त्या मेडिकल ऑफिसर नाही आहे ही देखील माहिती नाही निलंबित करून टाकलं अध्यक्ष मोदय आलं की ठोकून द्यायचं बस याच्या पलीकडे काहीच होताना या ठिकाणी दिसत नाही